हॅलो, मी राजश्री आणि माझ्या किचनमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवत आहोत चॉकलेट कोकोनट बॉल्स. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळ्यांनाच आवडतात आणि लहान मुलांच्या छोटे भुकेसाठी हे एक परफेक्ट ऑप्शन आहे. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. तर चॉकलेट कोकोनट बॉल्स बनवण्यासाठी या ठिकाणी एका कढईमध्ये आपण घेतलेलं आहे दूध. वजनाने हे आहे 250 ml इतकं. या रेसिपीमध्ये घेतलेलं सगळं साहित्य आपण 250 ml कपाचा वापर करून मेजर केलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण दुधाला बॉईल करून घ्यायचं आहे. या ठिकाणी दुधाला उकळी फुटलेली आहे. दुधाला छान उकळी फुटल्यानंतर यामध्ये आपण साखर घालूयात. त्याच कपाने जर मोजली तर अर्धा कप इथे मी साखरेचा वापर केलेला आहे. तर घेतलेली सगळी साखर या दुधामध्ये व्यवस्थित विरघळेपर्यंत आपण दुधाला स्टर करत राहूयात. तर किमान 3 ते 4 मिनिटांसाठी आपण सतत स्टर करत राहिलं या दुधाला आणि 3 ते 4 मिनिटांनंतर साखर संपूर्ण विरघळलेली तुम्हाला दिसून येईल. आता आपण यामध्ये डेसिकेटेड कोकोनटचा वापर करणार आहोत. सेम कपाने आपण डेसिकेटेड कोकोनट मोजून घेतलेला आहे, टोटल 1.5 कप. जर तुम्हाला हे चॉकलेट्स जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर तुम्ही हे साहित्य दुप्पट करू शकतात. तर आता किमान 4 ते 5 मिनिटांसाठी आपण डेसिकेटेड कोकोनट हे व्यवस्थित मीडियम गॅसवरती मिक्स करत राहूयात. जोपर्यंत यामधलं सगळं मॉइश्चर हे निघून जात नाही तोपर्यंत हे आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे. तर सगळं व्यवस्थित एकजीव सुद्धा झालेलं आहे आणि किमान 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात हे तयार झालेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम ही बंद करून घेऊयात आणि हे आपण व्यवस्थित थंड करून घेऊयात. व्यवस्थित थंड करून घेतल्यानंतर किंवा रूम टेम्परेचरला आल्यानंतर या नारळाचे आपण असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. सध्या डेसिकेटेड कोकोनट हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्ही ते खरेदी करू शकतात. आणि हे बनवलेले चॉकलेट बॉल्स किमान 20 ते 25 दिवसांपर्यंत एअरटाईट कंटेनरमध्ये खूप छान राहतात. तर या ठिकाणी मी आकार गोल ठेवलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा शेप या चॉकलेटला देऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही चॉकलेटचे बार्ससुद्धा बनवून घेऊ शकतात. व्यवस्थित थंड करून घेतल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने कोणताही शेप इझिली देऊ शकतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने तुम्ही रेक्टँग्युलर शेपसुद्धा देऊ शकतात. तर अशाच पद्धतीने आपण सगळे बॉल्स हे पटापट बनवून घेऊयात. तयार करून घेतलेले हे सगळे कोकोनट बॉल्स आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत किमान 15 ते 20 मिनिटांसाठी सेट होण्यासाठी. फ्रीजमध्ये कोकोनट बॉल्स हे व्यवस्थित सेट होत आहेत तोपर्यंत आपण कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून घेऊयात. तर या ठिकाणी मी मॉर्डेचं मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे 2 स्लॅब, म्हणजे वजनाने टोटल हे 200 ग्रॅम आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला हे मिल्क कंपाऊंड मेल्ट करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी खाली एका सॉसपॅनमध्ये मी गरम उकळलेलं पाणी घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण जो टोप ठेवलेला आहे यामध्ये आपण हे कंपाऊंड चॉकलेट टाकायचं आहे आणि व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे. किमान 3 ते 4 मिनिटांनंतर हे मिल्क कंपाऊंड तुम्हाला व्यवस्थित मेल्ट झालेलं दिसून येईल. तर मेल्ट करून घेतलेल्या मिल्क कंपाऊंडची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकतात. अशा पद्धतीची त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. चॉकलेट कसं मेल्ट करायचं यावरती एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकतात. तर या ठिकाणी एका बोलमध्ये हे सगळं चॉकलेट मी ट्रान्सफर करून घेते. तर या ठिकाणी आपलं चॉकलेट हे नॉर्मल रूम टेम्परेचरवरती आहे आणि आता आपण यामध्ये थंडगार कोकोनट बॉल्स टाकून घेऊयात. कोकोनट बॉल्स आपण हे फ्रीजमध्ये ठेवलेले होते त्यामुळे ते पुरेसे थंडगार आहेत आणि त्यामुळे त्यावरती चॉकलेट सेट व्हायला जास्त वेळसुद्धा लागणार नाही. तर घेतलेले कोकोनट बॉल्स आपण मिल्क कंपाऊंडमध्ये डिप करून घेऊयात आणि त्यानंतर या ठिकाणी मी एक प्लास्टिक शीट घेतलेली आहे, ज्याला मार्केटमध्ये किंवा स्टेशनरी शॉपमध्ये तुम्ही ॲसिटेट म्हणून सांगितलं तरी तुम्हाला मिळून जाईल, किंवा OHP शीटसुद्धा याला म्हणतात. तर या शीटवरती आपण हे चॉकलेट कोकोनट बॉल्स टाकून घेऊयात आणि त्यानंतर हे आपल्याला सेटसुद्धा करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही पाशमेंट पेपरचा, बटर पेपरचा कशाचाही वापर करू शकतात किंवा तुम्ही फॉईलचा वापरसुद्धा करू शकतात.
तर हे कोकोनट बॉल्स चॉकलेटमध्ये डिप करताना एका गोष्टीची खात्री करून घ्यायची की आपलं चॉकलेट हे नॉर्मल रूम टेम्परेचरवरती आहे. जर तुमचं चॉकलेट हे गरम असेल तर तुमच्या चॉकलेटवरती सेट झाल्यानंतर वॉटर ड्रॉपलेट्स हे दिसून येतील. त्यामुळे चॉकलेट हे नॉर्मल रूम टेम्परेचरवरती असणं गरजेचं आहे आणि कोकोनट बॉल्स हे थंडगार असणंसुद्धा गरजेचं आहे. तर इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण सगळे कोकोनट बॉल्स हे मिल्क कंपाऊंडमध्ये डिप करून घेऊयात. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला आमच्या रेसिपीज या आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल ऑप्शन हे सिलेक्ट करा. त्यामुळे आमच्या नवीन रेसिपीजची अपडेट ही सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तर अशा प्रकारे कोकोनट बॉल्स आपण मिल्क कंपाऊंडमध्ये डिप करून घेतल्यानंतर त्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार सजावट करू शकतात. शुगर बॉल्सचा किंवा स्प्रिंकलर्सचा वापर तुम्ही करू शकतात. तर या ठिकाणी माझ्याकडे काही कलरफुल शुगर बॉल्स आहेत, त्याचा वापर मी डेकोरेशनसाठी केलेला आहे. तर हे कोकोनट बॉल्स आता आपण 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवूयात. तर किमान 10 मिनिटांनंतर हे चॉकलेट बॉल्स व्यवस्थित सेट झालेले तुम्हाला दिसून येतील. एक्स्ट्राचं जे चॉकलेट आहे ते तुम्ही अशा पद्धतीने चॉप करून घेऊ शकतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आणि नवनवीन रेसिपीजसाठी राजश्रीज किचनला सबस्क्राईब करा.